अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील एका वृद्धाचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाला आहे, परंतु तो कोरोनाग्रस्त होता अशी अफवा जामनेरात जोर धरू लागली। सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असल्याने त्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी देखील सुरक्षितता म्हणून स्वतःची कोरोनाची चाचणी करून घेतली। तसेच त्या दवाखान्यातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेत त्या रुग्णावर ज्या 3 दवाखान्यांमध्ये उपचार झाले ते 3ही दवाखाने बंद करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विनय सोनवणे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे यांनी दिली आहे। तसेच मयत रुग्ण हा कोरोनाग्रस्त नसून न्यूमोनियाचा होता, त्यामुळे जनतेने घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले आहे। जामनेर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्याचे बातमी वृत्तपत्रामध्ये आलेली आहे। ती बातमी जी आहे ती खरी बातमी आहे। जामनेरमध्ये एका इसमाचा 4 दिवसापूर्वी जो आहे जळगावच्या एका खाजगी दवाखान्यात मृत्यू झालेला आहे। त्याच्यामध्ये जी लक्षणं आढळून आली ती न्यूमोनिया सदृश्य लक्षणे होती। बऱ्याचशा नागरिकांमध्ये घबराट किंवा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की सदर रुग्ण हा कोरोनाचा आहे किंवा कोरोनाचा रुग्णाचा मृत्यू झाला, परंतु आज आपल्यापर्यंत किंवा आपल्याकडे अशी कोणतीही माहिती नाही की सदर रुग्ण हा कोरोना बाधित होता, कारण त्याच्या कोणत्याही प्रकारची चाचण्या केलेल्या नाही आहेत। खबरदारीची उपाय म्हणून त्या डॉक्टरचा यांच्याही संपर्क आला होता, त्या डॉक्टरांना विलगीकरण करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे जे नागरिक अंत्यविधीला गेले होते त्या अंत्यविधीला नागरिकांना होम क्वारंटाईनच्या सूचना माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या आहे। त्याचप्रमाणे हा जो रुग्ण आहे ज्याच्या डॉक्टरच्या संपर्कात आला होता त्या डॉक्टरांना होम क्वारंटाईन करून त्यांना जे हॉस्पिटल आहे ते बंद ठेवण्याचे व निर्जंतुकीकरण करण्याच्या ज्या सूचना आहे या प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या आहे। त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका जामनेर यांना याबाबत सूचित करून ज्या इसमाचा मृत्यू झाला त्या इसमातील कुटुंबातील नजीकच्या 5 लोकांचे नमुने जळगाव जिल्हा रुग्णालय येथून तपासणी करून घेण्याबाबत सूचना या देण्यात आलेल्या आहे। तरी नागरिकांना मी आवाहन करतो की या अशा परिस्थितीत आपण घाबरून जाऊ नये। तुम्हाला सांगायला हरकत नाही की अशा या वातावरणात इतर नॉर्मल किंवा इतर व्याधीने नागरिकांचे मृत्यू होऊ शकतात किंवा होत आहे, परंतु आपण प्रशासन म्हणून सदर मृत्यू हा संशयानेच बघून आपण सगळी खबरदारी घेतो, त्यामुळे शासन एखादी खबरदारी घेत आहे म्हणून आपण घाबरू नये, उगाच भीतीचं वातावरण निर्माण होईल असे कृत्य असे संदेश याद्वारे पसरू नये। फक्त आपल्या हातात जी खबरदारी आहे गर्दी करू नये, बाहेर निघू नये, साबणाने वारंवार हात स्वच्छ धुवावे, जे नियम आपण लावून दिलेले आहे त्या नियमाचं पालन करावं। आपण काळजी चिंता करण्यापेक्षा सकस आहार कसा घेता येईल, आपल्याला चांगला विरंगुळा कसा करता येईल या माध्यमातून आपण करमणूक करायची आहे। आणि कोणतीही घाबरून न जाता पॅनिक वातावरण निर्माण होईल अशी कोणतीही परिस्थिती सर्व प्रसार माध्यम, प्रतिष्ठित नागरिक, राजकीय लोक, सनदी अधिकारी किंवा इतर लोकांनी करू नये असे मी याद्वारे आपल्याला विनंती करतो। आणि याचप्रमाणे एक संदेश सर्व नागरिकांना कळू इच्छितो की जे विदेशातून आलेले नागरिक असतील त्यांनी प्रशासनाच्या आमच्या संपर्कात राहायचं आहे, आम्ही पण त्यांच्या संपर्कात आहोत। त्यांना जर काही त्रास झाला, ताप आला, खोकला आला किंवा श्वास घ्यायला त्रास झाला त्यांनी लगेच प्रशासनाला याबाबत कळवायचं आहे। त्याचप्रमाणे पुणे मुंबईवरून जे आलेले लोक आहे याच्याविषयी एक खूप मोठा गैरसमज, एक खूप मोठे भीतीचं वातावरण समाजामध्ये निर्माण झालेलं आहे। काही गावावरून ते आम्हाला असे फोन येतात की पुण्यातून आलेल्या माणसाला ते गावातच घेत नाही। परंतु मित्रांनो, घाबरू नका, भिऊन जाऊ नका। जे पुणे मुंबई किंवा इतर गावातून लोक आलेले आहे त्यांनी खबरदारी म्हणून 14 दिवस आपल्या घरातच राहावे, कुटुंबापासून, समाजापासून व आपल्या नातेवाईकापासून स्वतःला 14 दिवस वेगळं ठेवावं, व जर काही लक्षणे निर्माण झाली,
सर्दी खोकला श्वास घ्यायला त्रास इत्यादी काही आरोग्यविषयी लक्षण निर्माण झाली तरच त्यांनी दवाखान्यात तपासणीसाठी यावं. सर्व ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील राजकीय लोक यांना सुद्धा मी विनंती करतो की विनाकारण कोणालाही तपासणीसाठी पाठवू नये कारण की दवाखाने सुद्धा हा इन्फेक्शनचा सोर्स असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्यांना लक्षणं निर्माण होतील ज्यांना काही लक्षणं दिसतील सिम्पटम दिसतील अशा रुग्णांना आपण दवाखान्यात पाठवावे एवढं आपल्या सर्वांना मी आवाहन करतो. व त्याचप्रमाणे सर्व खाजगी जे डॉक्टर आहेत तालुक्यातील त्यांना एक विनंती करतो की 1 ते 1.5 मीटर अंतर ठेवून आपली स्वतःची खबरदारी घेऊन आपल्याला जे साधन सामग्री उपलब्ध आहे त्या साधन सामग्रीमधून आपण स्वतःचे प्रोटेक्शन करून रुग्ण तपासणी सुरू ठेवायची आहे. रुग्ण तपासणी अत्यावश्यक बाब असल्यामुळे ती आपण बंद करू नये असे आव्हान मी माझ्यातर्फे व तहसीलदार साहेबतर्फे सर्व खाजगी व्यवसायांना करतो. धन्यवाद. सर जे अफवा पसरत आहे त्यांच्यासाठी जे नागरिक अफवा पसरत आहे त्यांच्यासाठी पोलीस प्रशासनाची यंत्रणा ही कार्यरत आहे. जर अशी अफवा पसरणारे लोक कोणी आढळून आले किंवा व्हॉट्सॲपवर असे मेसेज व्हायरल करण्याबाबत जर त्याचा संदेश प्राप्त झाला तर तशा याच्यावर गुन्हा नोंदून त्या व्यक्तीवर कारवाई होईल याच्याबाबत केएसआय साहेबांनी दक्षता आधीच घेतलेली आहे. तरी कोणीही अफवा पसरू नये व समाजामध्ये भीती निर्माण होईल अशा प्रकारचं संदेश पसरू नये अशा प्रकारची माहिती प्रसारित करू नये. लोकांनी काळजी घेण्यासाठीच्या ज्या जोखमदारी खबरदारी घेण्याच्या ज्या माहिती असतात त्याच प्रसारित कराव्या अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती. मी डॉक्टर विनय सोनवणे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय जामनेर लोकांना पुनश्च विनंती करतो की लोकांनी घरामध्येच बसायचं आहे बाहेर भाजीपाला किंवा किराणा घेण्याकरता त्यांनी एकदाच यायचं आहे आणि महिन्याभराचा किराणा आणि 8 दिवसाचा भाजीपाला भरून घ्यायचा आहे. आता कालच एका वृद्धाचा निमोनियाने मृत्यू झाला व तो संशयित कोरोना म्हणून असं त्याला संबोधलं गेलेलं आहे. तरी अशा केसेस आपल्या जामनेर शहरामध्ये किंवा जामनेर तालुक्यामध्ये वाढू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आपण घरामध्ये होम क्वारंटाईन व्हायचं आहे. मी पुनश्च एकदा शासनाच्या वतीने लोकांना विनंती करतो की त्यांनी गरज असेल तरच बाहेर पडायचं आहे अथर्व त्यांनी घरामध्ये बसून घ्यायचं. 4 दिवस अगोदर सरचं जो वृद्धाचा मृत्यू झाला त्याच्या संदर्भात तुम्ही काहीतरी उपाययोजना केल्यात का? त्या पेशंटने तो जो पेशंटचा मृत्यू झाला तो पेशंट अगोदर 3 प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन आला. नंतर त्याची तब्येत अतिशय चिंताजनक झाल्याने जामनेरच्या एका हॉस्पिटलने त्याला जळगावच्या एका ICU मध्ये शिफ्ट केलं आणि त्या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर त्या पेशंटने सरकारी दवाखान्यामध्ये कुठेही दाखवण्याकरता केस पेपर किंवा ॲडमिट तो झालेला नव्हता. त्याच्यामुळे त्याचं जी माहिती आहे किंवा हे आहे ते मृत झाल्यानंतरच आमच्याकडे आली व आम्ही सर्व शहानिशा केल्यानंतर जे जे लोक त्याच्या सान्निध्यामध्ये आले जे जे डॉक्टर त्याच्या सान्निध्यामध्ये आले त्यांना आपण विलगीकरण 14 दिवस विलगीकरण करायला सूचना शासनाच्या वतीने त्यांना दिलेल्या आहेत. खरोखर तो कोरोनाचा पेशंट होता का असं म्हणता येत नाही की तो कोरोनाचा पेशंट होता पण त्याचे जे सिम्पटम्स होते साईन्स होते ते कोरोनाशी संबंधित असल्याने आपण तो कोरोना बाधित होता असं धरूनच आपण आपली काळजी घेऊया. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.